40 अधिक 10 आता लोकांनी उठवलं, एकनाथ बहुनी बंदोबस्त नेलं, 50 खोके अमुक तमुक ही मुर्दाबाद, तो अमुक गद्दार, गद्दार कोण ज्या कोणानं बोर्ड म्हणतो आमचं तरी सोडा, आमचं तरी सोडा, अरे तुम्ही ज्या बापानं तुम्हाला जन्माला घातलं त्याची विचारधारा तुम्ही सोडून दिली, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे। आणि तुम्ही आम्हाला गद्दार म्हणता, अरे सर्वसामान्य मला तुम्ही म्हणता माझ्या बाबाचे फोटो लावायचे, आणि मी म्हणतो मग माझ्या अशुभाचा फोटो लावायचा तुम्हाला काय अधिकार आहे? अरे महात्मा गांधी असतील, बाळासाहेब असतील, आनंद देवी असतील, शिवाजी महाराज असतील, माझी अंबाबाई असेल, त्याचे फोटो लावा लावू नका म्हणायचं तुम्हाला काय अधिकार? आपण काय बोलतो आज खऱ्या अर्थानं संरक्षण सैनिकांकडलं त्यांची बौद्धिक क्षमता काय? आणि आपण गेले 20-30 वर्ष सर्व संसार मुळीत काढून कुठल्या माणसाच्या हाताखाली काम करत होतो? ज्याला सर्वसवर्ण सर्वसामान्य शिवसैनिकाचा कष्ट फक्त सोसायटीला माहित होतं, त्याला काही देणं माहित नव्हतं, फक्त लेना बँक होती, देना बँक माहित नव्हती, त्यांनी 50 खोके काढले। आम्हाला परत दिवसाला जा, 50 खोक्याचा अर्थ काय असतो हे माझे मुख्यमंत्री आणि तानाजी सावंत यांची व्याख्या चांगली पद्धतीने सांगू शकतात। आख्या महाराष्ट्राला फक्त आम्हाला बोलू देऊ नका, आमच्या तोंडात वधवून घेऊ नका, एवढं परत एकदा तत्कालीन पक्षप्रमुख म्हणून तुम्हाला जवळ येईल। तुम्हाला कुठल्या अनुषंगानं 4 डबळी बरोबर ठेवून तुम्ही जी भूमिका मांडायला लागलेली आहे, परत एकदा शांत प्रकार आत्मचिंतन करा, आपण काय गमावलं आणि काय कमावलं। आख्या महाराष्ट्रातून जीवाला जीव देणारा शिवसैनिक तुम्ही गमावला स्वतःच्या स्वार्थासाठी, आणि गेले 30 वर्ष बाळासाहेबांचा विचार तळागाळात रुजवायचा तुम्ही त्या शरद पवारांच्या मांडीवर बसून सोडून दिला, आणि तोच विचारधारा घेऊन आज एक शिवसैनिक एकनाथजीभाई शिंदे, विचार ही निरंतर यात्रा आहे, ती कुठेही अखंडित होत नाही, कुठेही अखंडित होत नाही। रक्ताची नाते असतात, आज हा वैकुंठात गेला तिथं संपला, त्याचा पुरसा गेला तो संपला, ते खंडित होतात, पण विचारधारा खंडित होत नाही। म्हणून आज भारत एक संघ आहे, एकत्र आहे, आज 130 कोटीची जनता, एवढा मोठा देश एकत्र असणं हे जगातलं पहिलं उदाहरण आहे। आणि म्हणून ही शिवसेना सुद्धा बाळासाहेबांच्या विचारानं, आनंदजी दिगेसाहेब यांच्या विचारानं एकत्रित ठेवण्याचं काम मागे नेते एकनाथजीभाई शिंदे यांनी केलेलं आहे, म्हणून त्यांना सदस्य एक दिवस तुम्हाला सुद्धा वाटायला लागेल मी चुकलो, आणि त्याच्यासाठी सुद्धा मन फार मोठं लागतं, चुकलं म्हणजे माफी मागणं ह्याला सुद्धा फार मोठं धैर्य लागतं। आणि आई तुळजाभवानीनं ह्या नवरात्रीमध्ये तुम्हाला ती सद्बुद्धी देऊ अशी मी माफी पुढे विनंती करतो, आणि फार नवीन घेता माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।